अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची 391वी जयंती जामनेर शहरात भव्य मोटरसायकल रॅली काढून साजरी करण्यात आली। या मोटरसायकल रॅलीची सुरुवात सोनबर्डीपासून करण्यात आली असून ही मोटरसायकल रॅली जामनेरपुरा बोदवड रोड अशी काढण्यात आली होती। नगरपालिकाजवळील राजमाता जिजाऊ चौकापर्यंत ही रॅली पोहोचल्यावर त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात येऊन अभिवादन केले। या मोटरसायकल रॅलीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते। नगरपालिकेच्या चौकामध्ये सर्व मावळे उपस्थित आहात आणि
ही जी की संकल्पना होती ती म्हणजे आपले सामाजिक कार्यकर्ते जामनेर शहरातील श्री राहुल जी चव्हाण यांच्या या मनातील ही थीम या ठिकाणी प्रत्यक्षात साकारलेली आहे. सर्वांनी टाळ्या वाजवा. राहुल जी चव्हाण मी विनंती करेल, नाही नाही मी यानंतर विनंती करेल राहुलजी चव्हाण यांना की त्यांनी या हिंदवी स्वराज्यातील या सर्व मावळ्यांना संबोधित करायचं आहे. राहुलजी चव्हाण. छत्रपती शिवाजी महाराज की जय. पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय. भारत माता की जय. पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या 391 जयंती निमित्त आपण सर्वजण या जामनेर शहरात आज भगव वातावरण एकत्र करून एकत्र आलेलो आहे. गावागावाचा केंद्र बिंदू या कार्यक्रमाचा हिंदू झालेला आहे. निरोप सगळ्यांना होते, सगळ्यांपर्यंत निरोप व्यवस्था पोहोचली, सगळ्यांना फोन करून सूचना पण केल्या. ज्यांना सूचना मिळाल्या त्यांनी फोन वर ओपन म्हटलं येतो म्हटले, कदाचित ते आले नाहीत पण त्यांचं पण आभार. जे नाही आले त्यांचं पण आभार. ज्यांना निरोप नव्हता आणि ते या रॅली मध्ये आले त्यांचं सगळ्यात आधी आभार. छत्रपतीच्या मावळ्याला सांगायची गरज पडत नाही, त्याला निरोपाची आवश्यकता नाहीये. फक्त एक छोटस एकच उदाहरण सांगेल की ही रॅली जामनेर कितीतरी वर्षांपासून वाट पाहत होत. जामनेरचं हे वातावरण आधी पण होत, तेच वातावरण आपण सगळ्यांनी पुन्हा निर्माण केलेलं आहे. एक मात्र लक्षात ठेवायचं, देश आणि इथल्या मातीच्या विरोधामध्ये बोलायची हिंमत आता कोणी करायची नाही. आता तुम्ही आम्हा सगळ्यांना जागा केलेलं आहे आणि जागा पण झालेलो आहे आणि आम्ही सर्वजण ठरवून या ठिकाणी एकत्र आलेलो आहे. आपल्या सगळ्यांना एकच विनंती करतो, पुढची शिवजयंती सांगायची गरज नको पडायला. येणाऱ्या 3 मार्चला रामनवमी सुद्धा येते, त्या रामनवमीचं स्वागत करायचं. आतापर्यंत जामनेर मध्ये समाजाचे कार्यक्रम झाले पण आता आपल्याला समाजाचे कार्यक्रम नाही करायचंय, सगळा समाज सोबत घेऊन कार्यक्रम करायचा. त्याच्यासाठी ही जी भगवी झाली आहे, ही भगवी झाली न भूतोदा झाली आहे पण आपल्याला पुन्हा न भविष्यती होण्यासाठी आगे पुढे प्रयत्न करायचा आहे. तो प्रयत्न आपण सगळ्यांनी करत राहू एवढ्या सगळ्यांकडनं आशा व्यक्त करतो. जय भवानी, जय शिवराय, भारत माता की जय. पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. तरुणी छत्रपती संभाजी महाराज की जय. प्रेरणामंत्र सर्वांनी हात जोडून घ्यायचे. शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांचा आठवावा साक्षेप, शिवरायांचा आठवावा साक्षेप, भूमंदिरी शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांची सलगी देणे, शिवरायांची सलगी देणे, कैसी असे सकल सुखाचा केला त्याग, सकल सुखाचा केला त्याग, म्हणून साधले जो तो योग, राज्य साधनाची लगबग, शिवरायांची आठवावे, जीवित तृणवतमानावे, यलोकी परलोकी पुरावे, कीर्ती रूपे निश्चयाचा
पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।